कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही. कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही. भाऊ, आज तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांवर आरोप होता की त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे, त्याविषयी आपण काही माहिती घेतली आहे? नाही, मी माहिती घ्यायची आहे. मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो, मला काहीतरी उडत उडत माहिती मिळाली, पण माझं अजून तरी त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे. मुंबईत परवानगी मिळाली नाही, अजून का मिळाली नाही असा प्रश्न विचारत आहे. प्रोसेस आहे, मिळेल जेव्हा. जे काय असेल त्यांनी मागितली आहे की नाही मला माहिती, मागितली असेल तर मी सत्ताधारी. खरं तर लक्ष्मण भाऊंचं स्वप्न होतं, आता मग वारसा आहे त्यांचा, स्वप्न भाजप पूर्ण करणार आहे. लक्ष्मण भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल आणि आता आमची महायुती आहे, महायुतीचा एक धर्म आहे, तो धर्म निभवण्याचं काम आम्ही करणार आहोत. भाऊ, रोहित पवारांच्या याच्यावरती आज रेड पडलेली आहे, त्याच्यावरनं पुन्हा एकदा आरोप होत आहेत की त्यांनी एक रॅली काढली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्यांना. हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वतःला घोषित करण्याचे. त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे, मला त्याकडे कुठलीही माहिती नाही. या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात, बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या. आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल, तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. विनाकारण याला राजकारण शिवडण्याचं काय कारण आहे? भाऊ, इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली, गेल्या 3 दिवसापासून फेसळली, विधानसभेत अनेक वेळा चर्चा झाली, मात्र कुठली कारवाई पाहिली? कारवाई चालू आहे त्याच्यावर, पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात की नाही, नदीकृती कार्यक्रम, हे काही वर्ष 2 वर्षाचे नसतात, याला वेळ लागतो. आता आपण इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत किंवा उद्योग आहेत, यांचं खाण पाणी जाऊ नये याकरता वेगवेगळ्या योजना मंजूर करतो आहे, त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल, पण हे होईल. वडेट्टीवारांनी काय आरोप केला अद्याप माझ्यापर्यंत पोहोचला नाही आहे. भाऊ, जितेंद्र आव्हाडांनी जे आरोप या ठिकाणी सीतारामनबद्दल जे बोलले होते आणि परत त्यांनी त्यामध्ये म्हटलं की मी खेद व्यक्त करतो, आधी वक्तव्य करणार आणि परत खेद व्यक्त करतो. असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे, अशा प्रकारे ते करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे, बहुजनांचे आहे, अभिजनांचे आहे, दलितांचे आहे, आदिवासींचे आहे, असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत. आणि उगाचच मग ते शाकाहारी मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे. माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले, हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत. संजय राऊत यांनी मग याचा यांचा अपमान नाही आहे का? त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत, मौन. ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे.